तिथे तर मी असं रान होतं आणि त्या रानात वगैरे पळती आहे असे काही शॉर्ट्स झालेत. सिनेमामध्ये येते आणि गाव तिच्या मागे का वेडं होतं आणि त्याने लहानपणापासून मराठी सिनेमे बघितलेलेच बनवा बनवी वगैरे त्याला आवडतो असं त्याचं म्हणणं आहे. हाय हॅलो नमस्कार, मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर. एकदम कडक या चित्रपटातून आपल्या सगळ्यांचीच लाडकी भाग्यश्री आपल्याला पुन्हा एकदा दिसणार आहे. तर भाग्यश्री कशी आहेस तू? खूप सुंदर दिसतेस. थँक्यू सो मच. सगळ्यासाठी नमस्कार सगळ्यांना. काय सांगशील चित्रपटाच्या भूमिकेबद्दल? अजूनपर्यंत काही सांगितलं नाही आहे हिने. आज फक्त सॉन्ग लॉन्च झालं आहे, काय सांगशील या सगळ्यांना? सॉन्ग लॉन्च झालं आहे कारण तुम्हा सगळ्यांना त्या सॉन्गची मजा यावी आणि तुम्ही म्हणजे म्हणतात ना एंटरटेन व्हावं, चांगली गाणी तुमच्यापर्यंत पोहोचावी. आणि फक्त हे एकच गाणं नाही तर फिल्मची सगळीच गाणी आजच रिलीज होत आहेत. सो फिल्मसाठी तुम्हाला थोडीशी वाट बघावी लागणार आहे. आत्ता ट्रेलर आणि टीझर काही दिवसांमध्ये येणारच आहे, त्यानंतर तुम्हाला फिल्मचा आशयही कळेल. स्टोरी आहे, स्टोरी विषय आशयघन आहे सिनेमा, त्यातही एंटरटेनिंग पण आहे, त्यात धमाल कास्ट आहे. आम्हाला सगळ्यांनाच मजा आली, खूप जास्त मजा आली, त्यामुळे तुम्हालाही मजा येईल आय होप सो. बरं, काय सांगशील म्युझिक सॉन्ग्स शूट दरम्यान किती मजा मस्ती केली आहे? गावात शूट झालेलं दिसतं आहे आम्हाला, कसं झालं आहे सगळं शूटिंग वगैरे? गावात म्हणजे मी लिटरली माझे जे काही तुम्ही कट्स बघाल तिथे तर मी असं रान होतं आणि त्या रानात वगैरे पळती आहे असे काही शॉर्ट्स झालेत, पण मजा आली आहे. म्हणजे मी जे कॅरेक्टर करते आहे ते मी एका अर्बन मुलीचं, स्वीटीचं कॅरेक्टर करते आहे जी शहरातून मुंबईतून आलेली आहे गावाला, आणि ती आल्यानंतर त्या गावात कसा गोंधळ उडतो आणि सगळे तिच्या मागे कसे वेडे होतात याच्या बाबतीतच फिल्म आहे. पण तरीसुद्धा मी त्या कॅरेक्टरमध्ये असतानाही काही गावात, जसे तू म्हटलीस, शूट केलं आहे, काही पार्ट तिकडे हे केला आहे आम्ही गाण्याचा. सो मजा आली, खूप कमाल. कसा आहे या चित्रपटाचा तुझा लुक? कारण ग्लॅमरस लुक असणारे इथेच दिसते तुला. तू असलीस की ग्लॅमरस ॲड झालंच म्हणून समजा, काय सांगशील? खरं तर मला सांगायचं, मी पहिल्या दिवसापासून सांगते, कारण मी, मला आठवतं ज्यावेळी स्वीटी हे कॅरेक्टर डिझाईन केलं होतं तेव्हापासूनच तिचं लुक कसं असणार आहे, काय असणार आहे, याच्यापासून सगळी मी पर्सनली ही मेहनत घेतली आहे. असं नाही, अगदीच सानियाचाही हात आहे त्यात, प्रियाचाही हात आहे त्यात, पण तरीसुद्धा मीही मेहनत घेतली आहे, जातीने लक्ष घातलं आहे की ती सुंदर दिसावी, कारण ती सिनेमामध्ये येते आणि गाव तिच्या मागे का वेडं होतं. मी जस्टिस केलं पाहिजे आणि ते जस्टिफाईंग वाटलं पाहिजे लोकांना, हिच्या मागे का एवढी लोकं वेडी झाली आणि हिच्यात असं काय आहे. म्हणजे लिटरली ती आहे तशी ग्लॅमरस आहे, जे गाव साईडला किंवा गावाच्या लोकांसाठी जरा वेगळं असतं, नवं असतं, पण तरी ते छान वाटतं बघताना. बरं, तुमच्या वुडबीकडून काय प्रतिक्रिया आली आहे ह्या लुकबद्दल आणि या चित्रपटाबद्दल? तर त्याचं कसं आहे, तो बेसिकली महाडचा आहे आणि त्याने लहानपणापासून मराठी सिनेमे बघितलेलेच, बनवा बनवी वगैरे त्याला आवडतो असं त्याचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर तरी जरी तो हिंदीत काम करत असला तरीसुद्धा मराठीचा टच जात नाही, आपला मूळ टच जो असतो पाळंमुळं ती काय कधी बदलत नाहीत. सो येस, तो खूप एक्साइटेड आहे आता की मी त्याची होणारी बायको जी आता मराठी सिनेमामध्ये काम करते आणि तिचा एक सिनेमा असा येऊ घातला आहे, त्यालाही एक्साइटमेंट आहे. खरं तर त्यालाही स्टोरी वगैरे माहिती नाही, जशी आम्ही कोणाला सांगितले, आमच्या फक्त कास्टला आणि क्रूला माहिती गुपित, एवढं गुपित. येस येस येस. बरं, काय लग्नाची तारीख वगैरे डिक्लेअर नंतर कधी काय सांगशील प्रेक्षकांना? प्रेक्षक वाट बघतायत. सध्या तरी काही नाही, सध्या तरी फक्त कामावर लक्ष देते. थँक्यू सो मच, नेक्स्ट टाइम नक्कीच भेटशील, आपण खूप धमाल. थँक्यू थँक्यू थँक्यू.